अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। हिट अँड रन कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे बसस्थानक परिसरात रस्ता रोको करण्यात आला। सुमारे एक तास चाललेल्या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती। चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासनाचे निवेदन तलाठी शिवाजी काळे यांच्याकडे दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष कोरडे, सचिव शेख फारूक, उपाध्यक्ष नारायण सोनवणे यांच्यासह अनेक चालक आंदोलनात सहभागी झाले होते। कानून लागू केला आले आहे। आमच्याजवळ जर 7 लाख रुपये असतील आम्ही गाडी कशाला चालवणार? आमचे लेकरं बाळ रस्त्यावर सोडून आम्ही का जलमन जाणार आहे? त्याच्यापासून आजपासून जर हा काळा कानून जर वापस जर नाही झाला तर आम्ही गाडी मालक लोकांना चाबे देऊन देणार आणि घरी बसणार। मला हा सरकारचा नियम हा मान्यच नाही, कारण की एखाद्या गरीब व्यक्तीपाशी जर कधी 2 लाख रुपये भी ड्रायव्हरपाशी असते तर त्यांनी गाडी चालवलीच नसती। सरकारने हा नियम अतिशय खंबीरपणे लावलेला आहे, तरी सरकारने हा नियम मागे घ्यावा ही विनंती आहे माझी सरकारला। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।